हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, या जगतामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील, पण खरं सांगू संतांनी सांगितलेले मार्ग तुम्हाला कुणी सांगणार नाही। सांगतं का कुणी? अहो असं वागायचं नाही, असं वागायचं। लोक फक्त सांगतात पण मार्गाला लावतात का? लोक एखाद्याचं चांगलं व्हावं असं कुणाला वाटत नाही, चांगलं व्हावं असं कुणालाच वाटत नाही। चांगलं व्हावं कुणाला वाटतं? संतांना वाटतं। संतांची पायी हा माझा विश्वास। म्हणून खऱ्या अर्थाने सांगू, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे। तुम्ही आता वाजलेत 11, एक तासभर असं बसायचंय की जो शब्द मुखातून येईल ते हृदयाचे कान करून ऐकायचे। एखादं वाक्य आवडलं, एखाद्या गायनाचरणाचं गायन आवडलं, आमच्या महाराजांनी सुंदर प्रमाण देत आहेत, दादा छान वाजवतोय, सगळ्या गोष्टी सुंदर आहे, जर काही आवडलं तर बिंदासपणे आपली लेकरं समजून, इथं कुणी तुम्हाला दिसतंय का वाजवायला? सगळे तरुण मंडळी अहो आपली लेकर म्हणून काय करायची? टाळी वाजवायची। विठ्ठल अरे विठ्ठल। कार्यक्रम सुंदर आहे, कार्यक्रमाचं नियोजन सुंदर आहे। ज्ञानोबराई जर या कार्यक्रमाच्या ठिकाणी उतरले तर ज्ञानोबराई सांगतात की प्रथम वै सकाळी लावण्याची नव्हाळी, प्रगटे जे सा आघळी अंगनांगी। ज्ञानोबराई वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये कार्यक्रमाचं संपूर्ण अंगनांग लावण्यपूर्ण स्वरूपाचं आहे। आणि अशा या कार्यक्रमामध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा। खरं सांगू आज आईंना जाऊन 1 वर्ष झालं, कैलासवाशी हौसाबाई मुगुटराव भगत 1 वर्ष झालं, आणि म्हणून हा वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। बघा, माणूस जातो माणसाच्या आठवणी कायम राहतात, माणूस जातो माणसाच्या आठवणी राहतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाही। बघा, माणूस जन्माला येतो त्यावेळेस माणसाला नाव नसतं। बघा, माणूस जन्माला येतो त्यावेळेस माणसाला नाव नसतं, पण माणूस जन्माला येतो। माणूस निघून जातो, नाव राहतं पण देह राहत नाही। म्हणून याचं देही घडे देवाचे भजन। म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्ही या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाकरता आलेला आहात। खरं सांगू कार्यक्रमाचं नियोजन करणं या ठिकाणी खूप अवघड आहे। आम्ही कार्यक्रमावरून घरी आलेलो आणि खऱ्या अर्थानं शहाजीदादा मुगुटराव भगत दादा आमच्या घरी आले आणि सांगितलं म्हणे आईचं वर्षश्राद्ध आहे, माझ्या आईच्या वर्षश्राद्धासाठी जे जे होईल ते माझ्या हातून चांगलं काम करायचंय। चांगलं कीर्तन, त्या ठिकाणी सगळे गायक मंडळ असतील, आज या ठिकाणी सगळं चांगलं झालं पाहिजे। एका आईसाठी, एका आईसाठी मुलाचं जे कार्य आहे ना, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपण आईला सगळेजण सांभाळतो, पण आई निघून गेल्यानंतरही तिच्यासाठी एवढं करणारा खऱ्या अर्थानं तो मुलगाच असतो। म्हणून खऱ्या अर्थाने दादांची खूप धडपड होती। कालपासून 4-5 वेळेस दादांचे फोन आले, असं करायचं तसं करायचं हे करायचं ते करायचं, पण सांगू खरं सांगू लेकराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त। आज त्या आईला सुद्धा आनंद होईल की खऱ्या अर्थानं माझ्या लेकरांनी, खऱ्या अर्थानं विठ्ठलदादा असतील, विठ्ठलदादा भगत, वाल्मिकदादा भगत आणि शहाजीदादा भगत 3 मुलं होती त्या माऊलीला। खऱ्या अर्थानं रुक्मिणीताई भगत, पुष्पाताई भगत आणि मंगलताई भगत अशा 3ही मुली आहेत त्यांच्या। त्यांचे नातवंड आहेत भानुदासदादा भगत, अनिलदादा भगत, बबलूदादा भगत, संदीपदादा भगत, असा त्यांचा सुंदर संपूर्ण भगत परिवार। आणि या भगत परिवारावरती आज 1 वर्ष होईल त्यांची आई सोडून गेली आहे। खऱ्या अर्थानं सांगू आई निघून गेल्यामध्ये काय दुःख असतं महाराज। म्हणून या सगळ्या परिवाराला आपण त्या ठिकाणी आधार देण्याकरता मध्ये त्यांच्या आईच्या ऋणांमध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी समाविष्ट झालेलो आहे। विठ्ठल बघा, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त। मला सांगा लेकरू आणि आई यांचं नातं काय असतं? जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात का हो, तुकोबारायांना दुसरी उपमा देता आली नाही का आईला? लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त। माऊली का म्हटलं? त्यांना दुसरा कुठलाही शब्द म्हणता आला असतं, आपण काय म्हणतो आई म्हणतो आजी म्हणतो काही म्हणू शकले असते। लेकराचे हित, माऊली या शब्दामध्ये एवढी ताकद आहे। फक्त माऊली ज्यावेळेस आपण म्हणतो किती गोडवा आहे महाराज। बघा
माऊली या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. आयुष्यामध्ये काय कमवायचे, फक्त आईचं आणि वडिलांचं प्रेम. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून वर्णन करतात, आपण पूर्ण कीर्तन होईपर्यंत कुठं जरी गेलो ना तरी पुन्हा माऊली या शब्दावरतीच येणार आहोत. का आईचं प्रेम काय असतो? जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सोपण महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताई यांना सुद्धा आईचं प्रेम मिळालं की हो? संत होते, संत संत पदापर्यंत पोहोचले, पण खरं सांगू त्यांची सुद्धा आई होती ना. मग बघा, जगतामध्ये प्रत्येक गोष्ट विकत मिळेल, प्रत्येक गोष्ट पैशाने मिळेल, पण फक्त जगामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे ती म्हणजे आई, पैशाने कधीच विकत मिळत नाही. बघा, आपल्याला वाटतं संत संत पदापर्यंत पोहोचले, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई काय असते? निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई यांची आई काय करायला लागली? मुलांचं चांगलं व्हावं, जगाचा अन्याय मुलं सहन करतायत म्हणून काय विचार केला त्यांनी? आपल्या लेकरांना सोडून जायचंय. बघा, आपल्याला दुःख आहे, आपल्याला एखादी गोष्ट नाही जमली तर आपण काय म्हणतो? काय रे आपल्यालाच दुःख, रोज उठलं की काहीतरी संकट आहे, आज हे संकट, उद्या ते संकट, परवा ते संकट. अहो, पण संकट आले ना संकट निघून जातात, पण खरं सांगू संकट ज्याच्यावरती येतात ना तो खऱ्या अर्थानं आयुष्यातला यशस्वी पुरुष असतो. आज दुःख झालं उद्या दुःख होणार आहे, पण परवा नक्कीच तुम्हाला सुख होणार आहे, बरोबर ना? पण खरं सांगू का, आपल्या घरी काही चांगली गाडी बिडी घेतली सगळे लोक जमा होतात, सगळे जमा होतात, पण दुःखामध्ये कोणी येतं का महाराज? कुणीच येत नाही. सुख के सब साथी, दुख में ना कोई. सुख के सब साथी, दुख में ना कोई. तेरा नाम एक दूजा, दूजा ना कोई हे राम. तेरा नाम दूजा ना कोई. सुख के सब साथी, दुख में ना कोई. खऱ्या अर्थाने सांगू सगळेजण आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात, पण दुःखात कुणीच होत नाही. सांगू महाराज, ज्ञानोबरायांवरती संकट आलं, निवृत्तीनाथांवरती संकट आलं, सोपानदेव रडतायत, सगळेजण रडतायत, आपले आई वडील आपल्याला सोडून जाणार. अहो, आपले आई वडील तरी मरून गेल्यानंतर आपल्याला सोडून जातात, पण संतांचे आई वडील, बघा, संत तोचे जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्ञानोबराय विचार करतायत, माझे आई वडील आम्हा सर्व भावंडांना सोडून जाणार. वाईट वाटलं ज्ञानोबरायांना, सोडून जाणार म्हटल्यानंतर प्रत्येक लेकर आई बाबांकडे बघताय, बाबा विठ्ठलपंत पुढे आहेत, विठ्ठलपंत पुढे निघालेत, आणि पाठीमागून रुक्मिणी आई साहेब. वाईट वाटलं की माझी त्या ठिकाणी आई वडील मला सोडून जाणार. आई वडिलांनी विचार केला, जर लोक आपल्याला त्रास देत आहेत, आपल्या लेकरांना जगून देत नाही, तर देहांत प्रायश्चित्त घ्यायला हरकत. जगाच्या कल्याणास संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. रात्रीची वेळ होती, सगळे लेकरांना झोपवलं, आणि त्या ठिकाणी विठ्ठलपंत पुढं चाललेत, विठ्ठलपंत पुढं निघालेत, आणि पाठीमागे रुक्मिणी आई साहेब. देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघालेत. जायचंय जायचंय, पण आई ती आई असती महाराज. विठ्ठलपंत पुढं गेले आणि आई पुढं निघालीये, पुढं चाललीये, पुढं चाललीये, परत माघारी आली. प्रत्येक लेकराच्या गालावरून हात फिरवते आणि मोठ्या सोपान देवाला सांगते, माझ्या लेकराची काळजी घे बरं, मी माझ्या लेकरांना सोडून चालले. प्रत्येक जण त्या ठिकाणी वाट बघतोय आणि खऱ्या अर्थाने विचार करा, रडतायत, रडतायत. आई प्रत्येकाच्या डोळ्याकडे बघते, सोडून कसं जाणार? अहो, आईचं हृदय असं असतं, एक वेळ ती जीवन सोडेल, एक वेळ सगळं जग सोडेल, एक वेळ पैसा सोडेल महाराज,
पण आई ती आई असते, स्वतः उपाशी राहून लेकराला जेव घालणारी ती आई असते महाराज. आपली आई घरामध्ये असते ना, त्यावेळेस आपल्याला वाटतं ती आई आपल्यासाठी काही करत नाही. दिवाळीचा सण असला ना, स्वतःला कधी साडी घेत नाही आई, बाप कधी स्वतःला नवा ड्रेस घेत नाही. पण खरं सांगू, ती आई काय करते, लेकराला चांगला ड्रेस घेते. तो बाप काय करतो, मुलाला चांगला ड्रेस घेतो. आणि आपला मुलगा असा चालायला लागला ना की त्या बापाला वाटतं, वा माझं लेकरू कसं चाललं. अरे जो लेकरांच्या हिताचा विचार करते ना ती आई असते. जगाच्या पाठीवर ती सगळं भेटल, पण आई कधी भेटणार नाही. रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला की मी ज्या लेकरांना हृदयामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांना साथ दिली, त्या विठ्ठलपंतांना वाईट वाटलं, त्या रुक्मिणी आई साहेबांना वाईट वाटलं, सगळ्यांना सोडून जायचंय. काही राहणार आहे का? सगळं सोडून जायचंय. पुढे निघाले विठ्ठलपंत आणि पुन्हा पाठीमागे आले. पाठीमागे आल्यानंतर ना समजावून सांगतायत रुक्मिणी आई साहेबांना, आपल्याला जायचंय, आपल्याला इथं थांबायचं नाहीये ग, आपण का चाललोय लेकरांच्या कल्याणासाठी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. रुक्मिणी आई साहेब प्रत्येक लेकर झोपलेले त्यांच्या जवळ गेले, प्रत्येकाच्या गालावरनं हात फिरवू लागले. आईचं हृदय हेलावलं, प्रत्येकाच्या गालावरून हात फिरवते आणि ती आई म्हणते, कासा विस प्राणा मन तळमळी, कासा विस प्राण मन तळमळी. आई सोडून चालले, कासा विस प्राण मन तळमळी, कासा विस प्राण मन तळमळी. करते की माझ्या लेकरांना सोडून जायचे. बघा आई ती आई असते. आपल्याला असं वाटतं की आपल्याच वाट्याला दुःख आहे. बापाचं आणि आईचं स्वप्न असतं की खऱ्या अर्थानं आपल्या लेकरा बाळांचं चांगलं झालं की सगळं काही. मग संत काय सांगतायत, अहो जे जन्माला आलाय ना त्याला मरण निश्चित आहे, प्रत्येकाला जाणं आहे. संत लोक जिवंतपणी देहांत प्रायश्चित घेतात. माझ्यात माऊलींनी जिवंत समाधी घेतली तर तुम्ही आम्ही कोण आहोत, साधे आहोत. मग विचार करा, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. या अभंगाद्वारे माऊली काय सांगतात खऱ्या अर्थानं सांगू, आपल्या आईशिवाय या जगतामध्ये प्रेम करणारी दुसरी व्यक्ती कोणतीच नाही. मग काय करायचं आपल्याला? आपण काय विचार करतो, आपल्या घरातली मुलं आहेत संतांच्या मार्गाने जात आहेत का? आम्ही बाहेर कार्यक्रमाला जातो, आता सगळेच आपले माझे इथं काका समोर येऊन बसले, सगळ्यांचंच नाम उल्लेख घेणं शक्य नाही, कारण की मी तुमची कोण आहे, मुलगी आहे. सगळे सगळेच मला ओळखतात. पण सांगू, आपल्या लेकराचं कौतुक करायला खऱ्या अर्थानं आपलं गाव त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे. आज तुम्ही पाहू शकता जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील, पण फक्त आईचं प्रेम मिळणार नाही. अहो काही लोक म्हणतात, ताई तुम्ही म्हणता देव आहे, देव आहे, जर देव या जगामध्ये आहे तर माझी आई आजारी होती, त्यावेळेस का तुमच्या देवाने माझ्या आईला वाचवलं नाही, सांगा ना ताई, देव आहे ना? काही लोक असाही प्रश्न करतात, ताई अहो आतापर्यंत आई वडिलांना एवढं छळलं, एवढं छळलं, पण सांगू ताई, तुमचं कीर्तन पाहिलं आणि मला वाटतंय की माझ्या आई वडिलांची सेवा करावी, जमल का हो? आता एवढा त्रास दिलाय, इथून पुढे जमल का? आहे ना, पुरावा आहे. मी काही मनाचं सांगते का? चला ना, तुकोबराई सांगतात, मागे झाले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका.
जे काही तुमच्या आयुष्यामध्ये झाले ना सोडून द्या. भक्त पुंडलिक रायांचं आपण उदाहरण घेतो, काय बघा वर्णन आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तुम्ही म्हणाल ताई ह्याचा काही संबंध काय? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. मी सांगितलंय का अर्चना दीदींच्या म्हणण्याने राहिलंय का? ज्या भक्त पुंडलिक रायांनी आई वडिलांचा काय केला? छळ केला, फरफटत नेलेलं ना त्यांना. त्या भक्त पुंडलिक रायांसाठी जर देव विटेवरती आज ताग आहेत, युगानुगे विटेवरती उभा आहे, तुमच्या आमच्यासाठी राहील का नाही? तुम्हाला सांगू, कीर्तन तुम्हाला काय आवडतंय मला विनोद पण करता येतील. काय नाही, नुसतं हसवायचं तुम्हाला. तुम्ही काय म्हणणार, आह काय कीर्तन केलं ताईने, एवढं हसलो एवढं हसलो. क्षणिक, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे, आता एकमेव साधन राहिले काय, एकमेव साधन राहिले लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल ते म्हणजे कीर्तन. सांगू महाराज का बरं, हसवणारे कीर्तनकार आहेत, आनंद वाटतो, फ्रेश वाटतं, कंटाळ येत नाही, काही होत नाही. पण सांगू, खऱ्या अर्थानं आपल्याला संतांची किंमत कळाली पाहिजे. जगायचं कसं, वागायचं कसं, माणसांशी बोलायचं कसं, हे ज्याला कळालं ना त्याला आयुष्य कळालं. नाही तर उगेल बडबड करते, काय तुला कळतं का, असं हाव हाव करणारी माणसं असतात तुम्हाला माहिती आहे. काय बाहेर गावी गेलं की लोक नुसतं ख्याव 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 ख्याव, आता इकडे इकडे जायचं, तिकडे जायचं, असं करायचं, तसं करायचं, असं बोललं तर काय परमार्थ घडतो? नुसतं हे हे हु हु केलं की परमार्थ घडतो? परमार्थ करायचा आहे ना महाराज. मला काय बघा, एक जण मी कीर्तनाला गेल्यावरती मी म्हटलं, नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. त्या बाईला वाटलं नाव घ्या म्हणजे हिला काही नावच घ्यायचंय का? अहो म्हटलं ताई माझं अजून व्हायचंय लग्न, तुम्ही मला कशा लोकांनी सांगता. अहो म्हटला ताई तुम्हाला होईन, म्हटलं चला ऐकून तर घेऊ कीर्तनात सांगता तरी. तिने उखाणा कसं सांगितलं, एखाद्या सौभाग्यवती स्त्रीनी किती सुंदर उखाणे घेतात बायका, काय सांगाव एवढे उखाणे की नवर तिकडं बेशुद्धच होऊन पडतो. बघा एवढे सुंदर सुंदर उखाणे बायका घेतात. त्या बाईने मला सांगितलं, आडगाव गेलो पाडगाव गेलो, काय म्हणली, तुम्हाला जर चांगला नवरा भेटवायचा असेल तर नवऱ्याला तुमचं ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस नवऱ्याला सांगायचं की असं असं उखाणा घेतला पाहिजे. आडगाव गेलो पाडगाव गेलो, सुंदर बायको मिळेच ना, मिळता मिळता आडगाव गेलो पाडगाव गेलो, सुंदर बायको मिळेच ना, गेलो पिपरी आणली झिपरी, गेलो पिपरी आणली झिपली, तिजन माझं काही जमेच ना, जमता जमता झालंय कार्ट ते काय बाबा म्हणेच ना. विठ्ठल लक्षात ठेवू भिऊ नका, नाही तर म्हणतात ती अर्चना दीदीने मला कुणीतरी सांगितलंय, नाही तर म्हणतात अर्चना दीदीने सांगितलं नवरा काठीनी. लय लय म्हणजे एवढे विनोदी प्रसंग भेटतात ना, म्हणजे सांगायला हरकत नाही. एक बायको म्हणली, माझा नवरा आल्याशिवाय मी जेवण करत नाही, जेवायची वाट बघत बसली, जेवायचं नवरा आत्ता येईन नंतर येईन, ती करगुटा तुटीपर्यंत तिकडे ढाव्याव जेवला. बरं का, करगुटा तुटीपर्यंत ढाव्याव तो जेवला आणि ही इकडं त्याची वाट बघत. म्हणून महिला मंडळी त्यांची काय वाट बघत, वाट बघत तशी म्हणजे वाट बघत जा, पण जेवणाची बघत नका जा, नाहीतर वाटच बघणार नाही. बघा आपण काय करायचं आयुष्यामध्ये जीवन जगत असताना काय करणार आहे, आपण आनंदाने जगायचं. आपण काय करतो, आई असं झालं तसं झालं, मुलाचं टेन्शन, मुलीचं टेन्शन, सुनाचं टेन्शन, सगळ्यांचं टेन्शन कोणाच्या डोक्यावर असते, बापाच्या आणि आईच्या. एवढं टेन्शन घेऊन आपण रोज फिरत असतो, कधीतरी हसा हो, कधीतरी हसा. मला नाही वाटत कधी तू पण तुम्ही प्रसन्न असता, जास्त करून पुरुष मंडळी तुम्ही कधी हसता का हो? कधी हसत नाही. मग तुम्हाला कसं वाटतं कीर्तना जर हसलं की जरा फ्रेश माइंड होतं, नाही तर तिकडं ही रडायचं आणि हे तबी आम्ही रडवायचं. सुख सेवू ब्रह्मानंद राम राम
होतं. खरं सांगू कीर्तन का करायचं, मी कीर्तन का करते, माझ्या मनाला खूप आनंद वाटतो, एक कुठंतरी समाधान उठतं. सांगू तुम्हाला, देव पावतो का हो? तुम्हाला कधी देव भेटला? एवढे कीर्तन करते लहानपणापासून, कीर्तन कीर्तन इकडं पळ, वडिलांना घेऊन इकडं जा तिकडं जा. सांगू तुम्हाला, देव मला कधी अजून भेटला नाही. एवढे कीर्तन केले, एवढे लोकांचे आशीर्वाद घेतले, पण देवाला मी अजून पाहिलं नाही. पण खरं सांगू, देव मला कधीच काही कमी पडू देत नाही. का? माझ्या मनामध्ये एखादा प्रश्न आला ना, मला ही वस्तू घ्यायची आहे, बघा मला एखादी वस्तू घ्यायची असती, पण मी काय करते? घेत नाही. पण खरं सांगू, माझा देव आहे ना, तो खऱ्या अर्थाने मी मनामध्ये विचार केला, देव तुम्हाला दिसत नाही पण तो खऱ्या अर्थाने आहे. मनामध्ये मी विचार केला ना की बाबा मला हे घ्यायचे, लगेच मला ते कोणी ना कोणी ते आणून. ह्याला म्हणतात देवाची भक्ती, याला म्हणतात देवाचा अनुभव. आपण म्हणतो देव काय बाई, काय नाही ते देवाने चांगलं केलं. सहज लोक म्हणतात, माझ्या समोर एक जण असंच म्हणलं, काय नाही ते देवाने चांगलं केलं. काय तुमचा देव म्हणे? तुम्ही नुसतं म्हणे महाराज एवढे असे लग्न नाही केलं अजून, काय नाही अजून, एवढे एवढे लहानपणात खायचं प्यायचं फिरायचं प्यायचं. आता मी प्याव का? खायचं प्यायचं फिरायचं वय म्हणे आणि बसले टाळ कुठत. लोकांना अजिबात पटत नाही. शाळेत जरी गेलं ना, शाळेत समजा ज्यावेळेस मी शाळेत होते तेव्हा शाळेतील आली बघा महाराजी, महाराजीन बाई आली, म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं म्हटलं, मला काय वाटलं पाहिजे? नको बाई ते कीर्तन बिर्तन एकदम कसं वाटतं, लोक सगळी नावं ठेवतात. पण खरं सांगू, देव आम्हाला भेटतो. जे लोक सुखी आहेत त्यांच्यापेक्षा आम्ही समाधानी आहोत, ह्यातच आम्हाला आनंद आहे. विठ्ठल आपल्याला वाटतं आपणच खूप हुशार आहे, सगळ्यांना वाटतो, काही माणसांना काय वाटतो, मी एवढा हुशार की मंडईला गेलो ना भाजी मंडईवर का? तुमच्या इकडे भाजी मंडई आहे का मळद मध्ये? मंडई आमच्या इथं कसं भाजी मंडई वगैरे. काही लोकांना वाटतं मी मंडईला गेलो ना 10 रुपयाचे वांगे 5 रुपयातच आणतो, एवढा मी हुशार पठ्ठ्या. एका माणसाला असं वाटलं टोमॅटो मी कमी करून घेतो, सगळं काही कमी करून घेतो, मी काय चतुर चतुर राहतो शिरो म्हणून गुण लावण्याची. बघा एवढा हुशार आहे मी की टोमॅटो 5 रुपये किलो, कांदे 10 रुपये किलोने आणतो. माणसांना वाटतं ना चतुर आहे. एखादा ड्रेस घ्यायचा, अहो करा की कमी, काय होते एवढं मोठं दुकान आहे तुमचं, करा कमी. आपल्याला वाटतं आपण हुशार आहे, पण तुम्हाला काय माहिती तिकडं 20 रुपयाचं कापड तुम्हाला 200 रुपयाला सांगितलं, हे तुम्हाला माहिती आहे का? काहीच माहिती नसतं, पण आपल्याला वाटतं वा त्याने एवढे कमी केले, काही कमी बिमी नाही तुम्हाला लुटलेला असतो, पण आपल्याला हेच कळत नाही. एकदा काय झालं, मी ना एसटीमध्ये बसलेले, आता खूप लहानपणीची गोष्ट आहे, माझ्या शेजारी एक म्हातारे आजोबा बसलेले. त्या आजोबाने काय केलं, खिशात हात घातला. आता म्हातारी माणसं रुपया 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 जोडून ठेवतात, हाय का नाही बरोबर? झोपले का काय? काय करतात म्हातारी माणसं? रुपयाला रुपया रुपयाला रुपया रुपयाला रुपया काय करतात? जोडून ठेवतात. माझ्या शेजारी बसलेल्या म्हाताऱ्याने काय केलं, खिशात हात घातला, 5 रुपये काढले, रुपयाला रुपया रुपयाला रुपया, त्याने काय केलं 1 रुपया काढला आणि परत खिशात टाकला. परत हे 4 रुपये काय केले इकडच्या खिशात, 10 वेळेस ते 4 रुपये काढायचा ठेवायचा काढायचा ठेवायचा. मी विचार केला ही 4 रुपये कशासाठी काढत असेल, लगा काही काहीतरी डोकं असेल म्हणलं. विचार केला, परत त्याने खिशात हात घातला, 4 रुपये बाहेर काढले, परत रुपयाला रुपया रुपयाला रुपया, म्हणलं 4000 असल्यासारखं 10 वेळा त्याला मोजत. बघा खऱ्या अर्थानं 4 रुपये त्याने किती वेळा, 4000 वेळा माझ्या समोर मोजले. आणि आता बसची निघणार, कंडक्टर गाडीत आला, बेल वाजली, गाडी पुढे निघाली, आणि मग त्या ठिकाणी पेपरवाला आवाज दिला, ओ पेपरवाली या इकडे इकडे, पेपर दिला आणि हे 4 रुपये गेले पटकन पेपर आत घेतला. मी म्हटलं तासभर गाडी उभा होती तो तुम्ही पेपर का नाही घेतला? तेव्हा हसला, जोर जोरात हसायला लागला, म्हणलं येडं बिडं दिसतंय का, म्हणलं माझ्या शेजारी बसले, जोर जोरात हसायला लागला. म्हणले पेपर हाय 5 रुपयाला, माझ्याकडे 1 रुपया कमी होता. मग मी काय केलं, मी लय हुशार, मी एवढा हुशार, म्हणले 4 रुपये दिले पटकनी, तो काय आता एसटीच्या मागं पळत येणार आहे का? नाही येणार. पटकनी पेपर दिला आणि पैसे दिले घेऊन आलो. ती काय मागं आलं का, जराशी गाडी पुढं गेली, कुरकुम पर्यंत गाडी आली. आता मळद लागणारच होतं, मळदच्या जवळ जवळ आला की मळद मध्ये आला की तो लागला जोर जोरात हसायला. आता म्हणलं आता काय झालं, तो काय म्हटलं माहितीये का, अहो मी हुशार नाही, त्याने मी मला कालचाच पेपर दिलाय. विठ्ठल असं तुमचं आमचं होतंय. पुरीला शाळे पुरीला ड्रेस घ्यायला गेला बाप घेऊन, 5000 रुपये ड्रेसची किंमत सांगितली. बाप म्हणलं पुरीला 5000 ड्रेस आवडला, त्याला म्हणलं अजून दाखवा अजून दाखवा अजून दाखवा.
5,000 रुपये खिशात किती रुपये? 3,000 रुपये. ते म्हणलं असं करा, 3,000 बजेटमध्ये दाखव. नाही म्हणला, घ्या तुम्हाला जे पाहिजे. 5,000 ड्रेस ह्यानी किती रुपयाला? 3,000 रुपयामध्ये आणला. मग हा चतुर आहे का? असतो नसतो किती रुपयाचा असतो? मग हे चुकलिया वर्म आपल्या आयुष्यामध्ये आल्यावर काय होतं? आपण विचार करतो करायचंय काय, करायचंय काय. आपल्याला मस्त आपण ठरवून ठेवतो शेड्यूल, हे करायचंय ते करायचंय, पण आपल्याला काहीच जमत नाही. मग आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर न काय करायचंय? क्षणोक्षणी हाजी करावा. क्षदा पडण्यापूर्वी पण आणि शेवटी क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि नाशिवंत देह जाणार सकळ. बघा, सावध राहायचंय माणसाने आयुष्यामध्ये. काळाची ओढी पडेल वाजे भा. कधी पण, आत्ता बसलो इथं सुद्धा अर्चना दिदीला मरण येऊ शकतं. म्हणून कसं सांगितलंय, सावध. मग सावध राहिलो ना, खऱ्या अर्थाने सांगू संसार म्हणजे काय. बघा, संसार मस्त दुःखाचा आहे, संसार सुखाचा आहे, पण सांगू संसारातली दोन चाक असतात. आई म्हणजे एक चाक आणि बाप म्हणजे दुसरं चाक. अरे संसार संसार जसा कवशीचा घर, बशी बसे आराम शिर. बशी कोण आहे? माता माऊली. बशी बसे आराम शिर कप फिरे गर गर. आयुष्यामध्ये बाप फिरत असतो महाराज, प्रत्येकाच्या सुखासाठी दुःखासाठी बाप फिरत असतो. आई नावाची चादर अशी आहे, ती एकदा का निघून गेली ना महाराज, परत कधीच येत नाही. आई प्रत्येक वेळेस मुलासाठी प्रयत्न करत असते. माझा मुलगा मोठा व्हावा. एका आईने स्वप्न पाहिलं, बघा, एका आईने स्वप्न पाहिलं की माझ्या लेकराला मोठा साहेब झालेलं बघायचंय. माझा वा लेकरू खूप मोठा झाला पाहिजे. लग्न झालं, लग्न झाल्यावर असं होतं ना माता माऊली, आपला मुलगा आपला राहत नाही. प्रत्येक जण म्हणतात सुनेमुळं. खरं सांगू, प्रत्येक सुनेनं आपल्या सासूला आई म्हणलं ना, जगामध्ये ही गोष्टच उरणार नाही. व लग्न झालं लेकराचं, त्या लग्न झाल्यानंतर विचार केला की माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलंय. त्या मुलाने एक जिद्द ठेवली होतं की त्याच्या आईला साडी घालायला नव्हती. त्या आईनं कधीच स्वतःसाठी नवीन साडी घातली नाही, आणि नवीन साडी घातली नाही म्हणून त्याने एक जिद्द ठेवली, मी एवढा मोठा होणार, मी एवढा मोठा होणार की माझी आई रोज त्या ठिकाणी नवी कोरी साडी तिला घालता आली पाहिजे. एवढं मोठं स्वप्न त्याने पाहिलं, मोठा साहेब झाला. पण खऱ्या अर्थानं सांगू, बायकोनी सांगितलं, एक तर तुमची आई या घरामध्ये नाहीतर मी या घरामध्ये राहील. मुलानं विचार केला, आपण आईला जंगलामध्ये सोडू न्यायचं, आई ती आई असते. बघा, मुलानं विचार केला त्या आईला आपण जंगलात सोडू न्यायचं. तो मुलगा विचार करतो, आईला म्हटलं चल आई आपण तीर्थयात्रेला जाऊ. तीर्थयात्रेला जाऊ म्हटल्याच्या नंतर न त्या ठिकाणी लक्ष द्या, इकडं जरा लक्ष द्या. तीर्थयात्रेला जायचंय, मुलगा आईला तीर्थयात्रेला घेऊन चाललाय. आईने ओळखून घेतलं की मला हा तीर्थयात्रेला नाही घेऊन चालला, मला आता हा कायमचा सोडून देणार आहे.
तीर्थयात्रेला नेणार नाही खरं अर्थानं मला सोडायचं. आईने ओळखून घेतलं, आई ती आई असते. मुलगा पुढं चाललाय, आईला पाठीमागे धरलंय, आईला डोळ्यांनी दिसत नाहीये, आंधळी आई आहे. आईने विचार केलं, पुढं घेऊन गेली आणि जसं जसं घनघोर त्या ठिकाणी जंगलामध्ये मुलगा आईला घेऊन गेला ना, खरं सांगू मुलगा पुढं चालत होता आणि आई पाठीमागे. खूप घनघोर अंधार झाला आणि त्या अंधारामध्ये त्या आईला बसवलं. आईला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं, आईला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं. त्यांनी विचार केला, आईला इथं सोडू आणि आपण निघून जाऊ. आईला काही गरज नाही. आईला तिथं म्हणलं, आई तू इथं बस, मी तुला पाणी घेऊन येतो. आईने ओळखलं, हा पाणी आणायला चाललं नाहीये, हा आपल्याला इथंच सोडून चाललाय. त्या आईने त्या लेकराच्या डोळ्यावरनं हात फिरवला, आईला दिसत नाही असं असं हात फिरवला आणि ती आई लेकराला सांगते, राजा तुम्हाला इकडं जंगलामध्ये सोडायला आलास ना, तुम्हाला इकडं सोडून जाणार आहे मला माहिती, पण सांगू राजा तुला आता रस्ता सापडणार नाही, काळजी करू नको बाळा. मी येताना झाडांचा पाला तोडत तोडत सगळ्या रोडनी टाकलेला आहे, ज्या ज्या रोडला पाला पडलेला दिसेल ना राजा, त्या त्या पाल्याच्या रस्त्याने तू घरी जा बरं का. बघा, आईला मरणाच्या दारात सोडायला कोण गेलाय? मुलगा. आई काय असते, मरणाच्या दारात सोडलंय तरी लेकराला परत जाताना जंगलातल्या प्राण्यांनी खायला नाही पाहिजे, लेकराला रस्ता सापडला पाहिजे. त्याकरता ती आई झाडाची पालं टाकत 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 आलेली असते. तिचं नाव आई असतं, म्हणून खऱ्या अर्थानं आई असते महाराज. हेच महाराज अभंग. लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित. Yeah.
सुंदर साते महाराज एवढं भारी म्हणतात त्यांना टाइम दाखवायची पण मला भीती वाटते कारण की एवढा गोड आवाज आहे. आपल्याला वेळ झालाय कमीन सगळे साथ एवढी सुंदर भेटली ना. खरं सांगू सुंदर नियोजन आहे. खरं आईशिवाय जगतामध्ये कोणी नसतं आणि सुंदर नियोजन केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला काय सकाळपर्यंत तुम्ही हलणार नाही ना, म्हणजे आत्ता सकाळ परत पुढच्या सकाळपर्यंत आम्ही काय नाही हो. तुम्ही म्हणता तुम्हाला काय फक्त तेवढं विठ्ठल 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 विठ्ठल. जगामध्ये प्रत्येक गोष्ट काहीतरी निस्वार्थीपणाने आपण त्या ठिकाणी करतो, एखाद्याला मदत करतो. बघा तुमचा एखादा मित्र असेल त्याला मदत करताना आपण काय विचार करतो, आज आपण ह्याला मदत केली तर उद्या हा आपल्याला मदत, ह्याच भावनेने करतो ना. काहीतरी त्याच्याकडून स्वार्थ असतो म्हणून आपण त्याला मदत करतो, नाहीतर कोणी कुणाचं नाही. बरोबर का? या जगामध्ये सांगू तुम्हाला, आई निधन पावली, आईचं प्रेत असं ठेवलं. एक व्हिडिओ व्हायरल झालेला व्हॉट्सअपवर फेसबुकवरती. आता तुमचं हे तरुण युग आहे, प्रत्येकाच्या लहान लेकराच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलमधलं आपल्याला कळत नाही पण तितकं त्या लेकराला कळतं. कळतं ना? बरोबर ना? निदान हो तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा, माना तरी हलवा. झोपले का काय? हाय ना जागे. बघा आपल्या मुलांना एवढं कळतं आपल्याला कळत नाही. कशाचं? कलियुगा. कलियुग असं आहे महाराज, या जगामध्ये तुम्ही जर कलियुगाप्रमाणे वागलात तर तुम्हाला किंमत आहे. नाहीतर जग फिरतंय मोठ्या गाडीत, तुम्ही एमएटीवर फिरला लोक आहे. अरे आता तरी बदल, काय म्हणतात माणसं सरळ, आता तरी नवी गाडी घे. बघा एवढं या जगामध्ये कलियुगाप्रमाणे वावरलं पाहिजे. या जगामध्ये प्रत्येक जण विचार करतो की काहीतरी त्याच्याकडनं मला देणं आहे, काहीतरी घेणं आहे. प्रत्येक जण मी थकीर्तनाला आले काहीतरी माझं काहीतरी त्यामागचं स्वार्थ आहे. हे आयोजन केले तुम्ही या ठिकाणी, काय केलंय भाऊंनी बोलवलंय जायचंय. आज आपण ह्याच्या कार्यक्रमाला गेलो तर उद्या आपल्या कार्यक्रमाला म्हणजे तसलं नाही बरं. कार्यक्रमा म्हणजे घरातला कुठलाही कार्यक्रम असू द्या. बघा स्वार्थ आहे म्हणून सांगू. एक व्हॉट्सअपला व्हिडिओ व्हायरल झालेला, एका जणाची आई वारलेली. आईचं म्हणजे ते खरे होती का खोटे होते, आजकाल मुलं कसलेही व्हिडिओ बनवतात. बरोबर आहे ना? ते असं प्रेयत मांडलेलं मध्ये, प्रेयत त्या ठिकाणी मांडलेलं आणि त्याच्यावरती आईचं निधन झालेलं होतं. आईचं निधन झालंय आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी आईला काय करतंय, मेलेल्या प्रेयताचे अंगठे ते लेकरं घेत होते सगळी पोरं. हे असं कलियुग आहे महाराज, हे असं कलियुग आहे. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.